आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। कोकणात रिफायनरी व्हावी याची मागणी होत असताना दुसरीकडे रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढलाय। नाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे। राजापूर येथील स्थानिकांनी रिफायनरी प्रकल्पात विरोधात भूमिका घेतली। तालुक्यातील बारसू व इतर गावांमध्ये हा प्रकल्प उभारणार असल्याची चर्चा आहे। या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्ग समुद्र फळबागांवर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे। कोकणातील जैवविविधताही या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले। रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण पुनर्वसन आणि स्थानिकांच्या मोठ्या विरोधामुळे बारगळला होता, मात्र आता रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आलाय। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र सुद्धा लिहिल्याचे समोर आले। 14 फेब्रुवारीलाच हे पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे।